पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदला कळंबोलीत हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने या दगडफेकीत एक पोलीस अधीक्षक जखमी झालाय. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करतानाच पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ केल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळे कळंबोलीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दुपारनंतर येथील वातावरण पूर्वपदावर आहे. कळंबोलीमध्ये शेकडो मराठा आंदोलकांनी मोर्चा काढत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ठिय्या आंदोलन केले. काही आंदोलकांनी रस्त्यावरच टायर जाळल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे अनेक प्रवासी रस्त्यातच अडकून पडलेले पाहायला मिळाले. पोलिसांनी या आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झाले. त्यानंतर या आंदोलकांनी पोलिसांची गाडी फोडत या गाडीला पेटवून दिले. आंदोलकांनी रस्त्यावर जळते टायर फेकल्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यात 5-6 आंदोलक जखमी झाले. आंदोलक आणखीनच आक्रमक झाले आणि त्यांनी पुन्हा पोलिसांवर दगडांचा मारा सुरू केल्याने पोलिसांनी या जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काही वेळानंतर येथील वातावरण निवळले. तसंच बंद मागे घेण्यात आल्याने संध्याकाळनंतर कळंबोलीतील व्यवहार सुरळीत झाले.